राहुरी तालुक्यातील बोदेगाव प्रवरा नदीपात्रात चोरटी वाळू उपसा करून वाहतूक होत असल्याची खबर राहुरीचे मंडलाधिकारी राजेंद्र बकरे आणि बोदेगावचे तलाठी सूर्यवंशी यांना समजताच महसूल कर्मचारी प्रवरा नदीपात्रात दाखल झाले. यावेळी वाळूने भरलेला एक ट्रॅक्टर महसूल कर्मचाऱ्यांना दिसला. त्यांनी या ट्रॅक्टर चालकाला थांबण्याचा इशारा करताच ट्रॅक्टर चालक किशोर बनकर आणि त्याचा भाऊ या दोघांनीही कर्मचाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करत वाळूने भरलेला ट्रॅक्टर पळवून दिला. या घटनेमुळे घाबरलेले महसूल कर्मचाऱ्यांनी तहसीलदार अनिल दौंडे यांना याबाबत माहिती दिली. यावेळी घटनेच्या ठिकाणी तहसीलदार दौंडे यांनी महसूल व पोलीस कर्मचारी पथकास बरोबर घेत घटनास्थळी जाऊन वाळूचा ट्रॅक्टर आणि चालकाचा आजूबाजूला शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वाळू तस्कर किशोर बनकर आणि त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरचा शोध लागला नाही. वाळू न भरलेला ट्रॅक्टर आणि वाळू तस्कराचा शोध न लागल्यानं महसूल पथकाला रिकाम्या हातीच माघारी परतावं लागलंय. याबाबत तहसीलदार अनिल दौंडे यांनी अधिक सांगितलं आहे. सूर्यवंशी मंडळाधिकारी बघले गोदेगाव या ठिकाणी गेले असता त्यांना नदीपात्रामध्ये एक अवैधरित्या वाळू भरत असलेला ट्रॅक्टर माहिती मिळाली. त्यावेळेस तो ट्रॅक्टर ताब्यात घेण्यासाठी ते नदीमध्ये उतरले असता संबंधित ट्रॅक्टरवाल्याला त्यांनी ताब्यात घेतलं. परंतु थोड्या वेळाने त्या ठिकाणी त्या ट्रॅक्टरचा मालक किशोर बनकर राहणार पडेगाव तालुका श्रीरामपूर व त्याचे काही साथीदार त्या ठिकाणी आले. तो ट्रॅक्टर चालू केला, तहसील कार्यालयाकडे घेतो असं म्हणून त्यांनी परत दमदाटी केली आणि तो ट्रॅक्टर पडेगावच्या दिशेने पळवून नेला. संबंधितांनी तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयामध्ये तात्काळ ती बातमी दिली असता या राहुरी या ठिकाणावरून मी स्वतः शासकीय वाहनाने काही पथक घेऊन त्या पडेगाव परिसरामध्ये गेलो. ट्रॅक्टरचा शोध घेतला मी, परंतु काय ट्रॅक्टर तो आढळून आलेला नाही. तर राहुरी तालुक्यातील प्रवरा नदीपात्रात वाळू तस्करांनी चांगलाच उच्छाद मांडलाय. नुकतेच आठवडेभरापूर्वी प्रवरा नदीपात्रात जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी छापा टाकत 19 वाहनांवर जम्बो कारवाई केली होती. ही कारवाई झाली असतानाच वाळू तस्कर चांगलेच मुजोर झाले असल्यानं दिवस रात्र सर्रास वाळू उपसा सुरू करत शासनाच्या मालकीची वाळू चोरी करत महसूल व पोलीस प्रशासनाला मोठं आव्हान दिलंय. राहुरी पोलिसांत अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्माण करणं आणि शासनाच्या मालकीची वाळू चोरून नेणं आदी कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर अद्यापही ट्रॅक्टर आणि वाळू तस्कर त्याचबरोबर त्यांचा भाऊ हे पसार आहेत. याबाबत तलाठी सूर्यवंशी यांनी अधिक सांगितलं आहे. काल दुपारी 2:30 म्हणजे गोदेगाव शहरात वाळू उपसा करताना ट्रॅक्टरचा फोन आला मला. त्या हिशोबाने मी गोदेगावला पोहोचतो, तो ट्रॅक्टर भरत होता. तिथं ड्रायव्हरला चौकशी केली असतात, ते म्हणजे किशोर मधुकर बनकर यांचा ट्रॅक्टर गेली सांगितलं. आम्ही माझा पतोला आणि आम्ही थांबून झालं ट्रॅक्टर मदतीसाठी. मग लाखाचे तलाठी पटवाल आणि मंडलाधिकारी यांना फोन केला, ते घटनास्थळी पोहोचले. तर आम्ही ट्रॅक्टर घेऊन जाण्यासाठी त्यांना सांगितलं राहुल धुंड्याचं. ड्रायव्हर आमच्याकडे नसून ट्रॅक्टर, तर त्यांचा ड्रायव्हर बसला ट्रॅक्टरवर आणि त्याने ट्रॅक्टर पळवला. पुढे गेल्यानंतर आम्ही ट्रॅक्टर अडवला त्यांचा आणि नंतर मालक बसला. मालकाने अंगावर घालायचा प्रयत्न केला ट्रॅक्टर आणि पळून नेला. तुम्हाला काय करते करा म्हणजे माझं. महसूल कर्मचाऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा वाळू तस्कर किशोर बनकर याला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत राहुरी तलाठी संघटना, राहुरी महसूल कर्मचारी संघटना, कोतवाल संघटना यांनी काम बंद आंदोलन छेडलं असून बनकर यास लवकर अटक न झाल्यास जिल्हास्तरीय महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीनं आंदोलन छेडण्यात येणार असल्याचं तहसीलदार अनिल दौंडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय. या निवेदनावर सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी सह्या देखील केल्या आहेत. आता आम्ही रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि संघटनेचं असं मत आहे जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन हे चालू राहणार. लवकरात लवकर अटक न झाल्यास आमचं हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल ही दक्षता घ्यावी. संघटना प्रत्येक वेळेस पोलीस प्रोटेक्शन मागते, परंतु पोलीस प्रोटेक्शन मागताना त्यांच्या गुंतवणूक प्रत्येक वेळेस सांगण्यात येते. आमच्याकडे माणसाची कमतरता आहे, त्यामुळे मग आम्हाला विनाकारण तसंच ड्युटी करण्याची वेळ येते. न्यूज रिपोर्टर दत्ता तारडेसह गोविंद फुंगे, S9 मीडिया, राहुरी.